पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 92 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन असं भाजपचे खासदार संजय काकडेंनी म्हटलंय. निवडणुकीची धामधूम उलटल्यावर वाडेश्वर कट्ट्यावर नेत्यांच्या गप्पांचा फड रंगला होता. यावेळी काकडेंनी हे विधान केलंय, ऐकूयात. कट्टा दमवणं ही पुणेकरांची खासियत आहे. आज देखील निवडणुकीनंतर म्हणजे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हे सगळे स्थानिक नेते श्रमपरिहारासाठी म्हणून इथं वाडेश्वर कट्ट्यावरती एकत्र जमलेत. सगळ्यात आधी मला माफ करा, मला यायला उशीर झाला, पण मी विचार केला होता की आधी यांना खाऊन घेऊयात म्हणजे बऱ्याच दिवसानंतर कदाचित खाऊन घेऊयात आमच्या वराडी भाषेमध्ये तर यांना खाऊन घेऊयात हा सध्या. तर खूप दिवसानंतर तुम्हाला असा निवांत नाश्ता करायला मिळाला असेल, नाही का? काय विश्वजीत मला सांगा. एक राजकारण हे महाराष्ट्राचं वेगळं, एक महाराष्ट्राला इतिहास आहे, परंपरा आहे, अगदी सुसंस्कृतपणे राजकारण महाराष्ट्रातले सर्व पक्षातले नेते कार्यकर्ते करतात आणि ते संस्कार आहेत आपल्या. इलेक्शन पुरतं आरोप प्रत्यारोप होतात, वैचारिक लढाई होती, ते स्वाभाविक आहे. पण आज इलेक्शन झालेलं आहे, उद्या निकाल होणार आहे, तर शेवटी जनतेचा कौल असणार आहे, तो सगळे पक्ष सगळे कार्यकर्ते उमेदवार हे स्वीकारावंच लागतो त्यांना. पुण्याच्या काँग्रेसने दिलेले सर्व आमचे चांगले उमेदवार ह्याच्यातनं आणि राष्ट्रवादीशी झालेली आघाडी ह्याच्यातून मला खात्री आहे की पूर्वीचा जो काँग्रेसचा आकडा होता महापालिकेचा त्याच्याहून अधिक काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील आणि पुन्हा पुणे शहरात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर येईल. तुम्ही आत्ता काही वेळापूर्वी बोललात की एवढ्या जागा नाही आल्या तर मी अगदी सक्रिय राजकारणातून बाजूला होईल. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हा नियोजनाचा भाग आहे आणि कॉन्फिडन्सचा भाग आहे. भारतीय जनता पक्षामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जे प्रभाग सोपवले होते त्या प्रभागामध्ये संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर, काम केल्यानंतर, नियोजन पद्धतीने प्रचार केल्यानंतर आम्ही ह्या कॉन्फिडन्सवर पोहोचलेलो आहे की आमची 92 सीट येतील. जर का ते 92 सीट किंवा एक हाती सत्ता भारतीय जनता पक्ष आली नाही तर माझ्यावर दिलेली जबाबदारी ही मी पेलू शकलो नाही असं समजेल आणि सक्रिय राजकारणातून मी निवृत्ती घेईन. मुख्यमंत्री याची निश्चितपणे दखल घेतील. मला वाटतं मनसेचे हेमंत समोस आपल्यासोबत आहे, म्हणजे काही वेळापूर्वी ते विनायक निमन जे शिवसेनेचे शहराध्यक्ष ते देखील होते आणि त्यांनी म्हटलं की सत्तेच्या ताब्या आमच्या हातात असणार आहे. मात्र त्यांच्या आधीपासून हे सांगत आलेत की सत्तेच्या ताब्या आमच्या हातात असणार आहे. आता एक चाबी असेल तर दोघांच्या हातात कशा पद्धतीने मला सांगा. हे तर सत्ता आमच्याकडे असणार असा दावा करतोय. आम्ही सत्तेची समीकरणं ठरवणार असं आम्ही म्हणतोय. बरं का, वल्गना ते खूप करतायत, कारण काय माहितीये का, केंद्र आणि विधानसभा त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात जी हवा गेली आहे, त्याच्यानंतर त्यांची जी वागणूक आणि वर्तणूक जी आहे ते नागरिक बघत होते. जे काय त्यांनी खेळखंडोबा राज्यात केलं आहे ते नागरिक बघत होते. नागरिक तेवढे सुज्ञ आहेत, ह्यांनी सगळ्यांना ग्रँटेड धरलंय. पुणेकर तेवढे अजाण नाहीत, पुणेकर सुज्ञ आहेत. हे लोकल इलेक्शन्स आहेत, माझ्या मदतीला कोण धावून येतो, माझ्या अडीअडचणींना कोण धावून येतो हे ते बघत असतात. पक्ष म्हणून इथे ही निवडणूक होत नाही. त्यांनी जरी तो गेम केला असला की प्रभाग निहाय, मतदार याद्या, यातले सगळे गोंधळ हे नागरिक बघत होते ना. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आम्हाला त्यात चांगलं यश मिळेल आणि त्या चाव्या, सत्ता समीकरणाच्या चाव्या ज्या आहेत त्या मनसेकडे निश्चित राहतील. इथे कट्टा जमवणारे आणि राष्ट्रवादीचे म्हणून प्रवक्ते म्हणजे जे अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत, म्हणजे बहुधा निवडणूक किती अतिरेकी असली तरी देखील दुपारची वामकुक्षी त्यांनी सोडली नसेल, ऐकून ते हसतात देखील. तर काय अण्णा? नाही, आता माझे बंधू संजय काकडे आता फार उत्साहात दिसले, उल्हासित दिसले, पण त्यांचा उल्हास उद्या याच वेळेला 11:30 संपूर्ण मावळलेला त्या ठिकाणी दिसेल. काकडेंनी जरूर खासदार ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे पुढारी आहेत, पण त्यांनी त्यांना अजून पुणेकरांची नाडी समजलेली नाही. पुणेकरांनी भल्या भल्यांची वाट लावलेली आहे, तर संजय काकडे असतील किंवा त्यांचे सहकारी भाजपचे जे नेते असतील त्यांची वाट उद्या त्या ठिकाणी लागलेली आपल्याला. काकडे आता इतना आत्ता गेले त्यांना काही होती म्हणून अण्णा म्हणतात, तुम्ही मान्य करता कारण तुम्ही स्वतः कोण कोणाची वाट लावेल ते उद्या कळेल. शब्दाला जागतो पारदर्शी वागतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं. देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास लोकांनी दाखवला, तो पुणेकर तरी दाखवतील. उद्या काकडे आमच्या अंकुशांना काकडेंना कोणकोणाची वाट लावेल ते उद्या दुपारी चित्र स्पष्ट होईल. भारतीय जनता पक्ष या पुणे शहरामध्ये लोकसभा आणि विधानसभेचं पुन्हा एकदा यावेळेला ते सत्तंतर येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.